मिठाईचा दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह मिठाई नमकीन आदि खाद्य पदार्थ लंपास केले आहेत. मर्याई पोलीस चौकी जवळच हे मिठाईचं दुकान आहे. मिठाईच्या दुकानावर डल्ला मारून चोरट्यांनी रोख रक्कम तसंच मिठाई आणि नमकीनचे बॉक्स लंपास केले. मर्याई पोलीस चौकी नजीकच हे मिठाईचं दुकान आहे. मिठाई भांडारचे मालक अग्रवाल यांनी या संदर्भात रितसर फिर्याद दिली आहे. सुमारे 6,000 रुपये रोख, एक भाकऱ्यांचं पाकिट, कुरकुरे, फरसाण आदी खाद्यपदार्थ मिठाई चोरट्यांनी लांबवल्याची माहिती अग्रवाल आणि कुटुंबियांनी दिली. माझं नाव कमलादेवी सुरेश अग्रवाल. माझे हे दुकान 40 वर्षापासून जुनं दुकान आहे. इथं 5-6 वेळ चोरीला गेलेला माल आहे आणि कोणी काही दादच करत नाही. सगळे दुकान सोडून आमच्या गरिबांच्या मागं लागलेलं आहे. तिथे कोण आहे काय तपास करून आम्हाला काय आहे ते आम्हाला परत करावं. आम्हाला दुसरं काय तक्रार करायची आम्हाला वेळ बी नाही आणि सवड बी नाही. आणि गॅस टाकी तर भरपूर गेलेलं आहे. आता इथे 5,000 रुपये रोकडा घेऊन गेलेत आणि खाया पियाच्या सगळ्या वस्तू घेऊन गेलेत. बेकरीचा माल आहे, काय दुसरा बी नाही. समोर एवढे दुकानं आहेत, हे सगळे माझं दुकानला मागं लागले. याआधी अनेक वेळा चोरट्यांनी मिठाईच्या दुकानात हात की सफाई दाखवली आहे. पुन्हा एकदा चोरी करीत पोलिसांना जणू आव्हानच चोरट्यांनी दिलं आहे.